नमस्कार, माझ्या सर्व मित्रांनो, फोटोमध्ये जो परिसर दिसतो आहे तो अतिशय संवेदनशील आणि रहदारीचा आहे, पण या माझ्या उजव्या हाताला हा जो आहे हा एलेवनकीचा पूल आहे, आणि मला वाटतं इकडे डाव्या हाताला पटांगण आहे, आणि याच्यामध्ये हा परपेंडिक्युलर रोड गेला आहे. आता याच्या या रोड क्रॉसिंगला गार्डिंग नाही हे प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे. आता मला सांगा, सीए रेग्युलेशनप्रमाणे अलॉंग द रोड असो की ॲक्रॉस द रोड असो, पॉप्युलेटेड एरियामध्ये 11 KV लाईनला गार्डिंग पाहिजे ॲज फार ॲज पॉसिबल कार्पेट गार्डिंग. पण एवढी रिस्क का घेतात लोकं कामं करताना काही समजत नाही. मला सांगा, कामावर महावितरणच्या इंजिनियर भाऊची चक्कर होते का? ठेकेदार भाऊच्या सुपरवायझरची चक्कर होते का? आणि चक्कर होत असेल तर त्यांना मग अशी कामं चालतात का? आणि ही अशी कामं चढत असतील तर या ठिकाणी ताटून अपघात झाला तर ते जबाबदारी घेतील का? प्रश्न. पण आज दुसऱ्याच्या मृत्यूची काळजी करायला कुणालाही वेळ नाही. माझं भागलं आटोपलं. फक्त स्वविचार. मला काय त्याचं बाकीच्याचं, इथं कोणाला टाईम आहे? अतिशय वाईट मानसिकता तयार झालेली आहे, विचारधारा तयार झालेली आहे. असो, माझे रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. इफ सम टेक्निकल गायडन्स इज रिक्वायर्ड, इट इज अवेलेबल. थँक्यू. काइंडली सबस्क्राइब.